नमस्कार, मी ऋषिकेश राऊत। आज आपण विशेष प्रश्न या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्यामधील भावनिक बुद्धिमत्ता या उपघटकाची आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विशेष प्रश्न या घटकासाठी इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये 4% भारांश दिलेला आहे। या उपघटकामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या विविध घटनांविषयी आपल्याला प्रश्न दिलेले असतात व त्यामध्ये आपण काय प्रतिक्रिया देतो याविषयी आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी योग्य प्रतिक्रिया कोणती आहे हा पर्याय आपल्याला निवडून त्याचं उत्तर द्यायचं असतं। या घटकातील प्रश्नामध्ये आपले निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्याची चाचणी घेतली जाते। बघा, आपण वेगवेगळ्या घटनांच्या वेळी कसा त्या घटनांना प्रतिसाद देतो, कसा रिस्पॉन्स देतो यावर ते आपले पर्याय असतात। आपण जे निर्णय घेण्याची जी आपली क्षमता आहे त्यावर आपले जे मूल्य आहेत त्यांचा प्रभाव होत असतो आणि त्यापासून मिळालेले जे अनुभव आहेत त्या अनुभवांचा त्यावर प्रभाव होत असतो आणि त्यावरून आपण योग्य निर्णय घेत असतो। त्याचा आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे विशेष प्रश्न हा मूल्य शिक्षणाशी संबंधित आहे असे आपणाला म्हणता येईल। म्हणून मूल्य शिक्षणातील जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्तामध्ये आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित घटनांच्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारलेले असतात। या प्रश्नांमधून आपल्याला आपल्या मनातील भावना आणि त्यामधून आपल्याला होणारे फायदा आणि नुकसान यांचा विचार आपण करायचा आणि त्यातून जी प्रतिक्रिया योग्य असेल ती योग्य प्रतिक्रियेला आपण निवडायचं आहे। पर्यायमधून आपण जोपासलेली जी मूल्ये आहेत, आपण आजपर्यंत जी मूल्ये जोपासलीत, जे मूल्ये आपण शिकलोत, ती मूल्ये आणि त्या अनुषंगाने येणारे आपल्याला वेगवेगळे अनुभव यांचा वापर करून आपण दिलेल्या पर्यायमधून योग्य पर्याय कोणता आहे हा निवडून त्या ठिकाणी उत्तर द्यायचं। आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या वेगवेगळ्या घटना असतात त्या घटना आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातील आणि त्यासाठी वेगवेगळे पर्याय दिले जातील। त्यामधील काही पर्याय नकारात्मक असतील आणि योग्य पर्याय जो असेल तो सकारात्मक असेल तो कोणता आहे हा आपण ओळखायचा आणि त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे।